ओखी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर आता वादळाच्या उत्तरेचा दिशेने प्रवास सुरू झालाय. त्यामुळे अरबी समुद्रात मध्यरात्री मोठी भरती आली आहे. रत्नागिरीच्या किनाऱ्यावर मध्यरात्री अरबी समुद्रानं रुद्रावतार धारण केला. मांडवी जेट्टीवरच्या लाटांचं तांडव कॅमेऱ्यात कैद झालंय. सागराला आलेल्या या उधाणामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं पुढे आलंय. किनाऱ्यालगतच्या होड्या मच्छीमार बांधवांनी मध्यरात्री आतमध्ये घ्याव्या लागल्या. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरा भरतीचा जोर ओसरला, पण तोपर्यंत अनेक घरांचं आणि किनाऱ्याचं नुकसान झालं. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, किनाऱ्याचं नुकसान झालंय, काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांची तसंच कोळी बांधवांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ओखी वादळाचा जो तडाखा आहे तो साधारणतः 4 तारखेपर्यंत ह्या कोकण किनारपट्टीला बसेल आणि तसाच परिणाम कुठेतरी पाहायला मिळाला. कालपासूनच या वादळामुळे होणार म्हणून तिथल्या मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या स्थलांतरित करण्याची सुरुवात केली होती. मात्र काल अचानक जी भरती आली ती भरती साधारणतः इतकी मोठी होती की सगळं पाणी जे आहे त्या लाटांचा मारा जो आहे तो इथल्या अगदी रस्त्यापर्यंत अगदी घरापर्यंत जात होता आणि त्यामुळे इथल्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं होतं. काहीच जी मांडवी जेटी आहे त्या मांडवी जेटीलाही या लाटांचा मारा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता. त्याचबरोबर वेळणेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर देखील लोकांच्या जो कोळी समाजाची जी वस्ती आहे त्या ठिकाणी देखील घरांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं. आणि एकूणच परिस्थिती बघता ही सगळी परिस्थिती बघता इथल्या मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या काल समुद्रामध्ये ठेवल्या होत्या. त्यांना तातडीनं ह्या बोटी किनाऱ्यावर घेण्याची वेळ इथल्या मच्छीमारांवर आली. अक्षरशः तारांबळ या मच्छीमारांची उडाली होती. त्याचबरोबर हरणाई किनाऱ्यावर जो मोठा सगळ्यात बाजार भरतो जिथे मासेमारी करणाऱ्या नौका मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्या ठिकाणी त्या नौकांनी ज्या त्या आता अंजारल्याच्या खाडीमध्ये आश्रय घेतला. मात्र मागच्या वेळी जर बघायला गेलं तर अंजारला खाडीमध्ये बोटींचं प्रचंड नुकसान झालं होतं मागच्या वादळामुळे. त्यामुळे यावर्षी देखील त्यांना अंजारला खाडीमध्येच आश्रय घ्यावा लागलाय. पण आता ही परिस्थिती जर अशीच राहिली, जर अशाच पद्धतीची भरती राहिली तर कदाचित या बोटीचंही नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जाते.